अहमदनगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये दिवंगत न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांना मानवंदना देण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळेच मराठा समाजाला 13% आणि 12% आरक्षण मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. दिवंगत न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या अफलातून कामगिरीमुळे मराठा समाजाला 13% आणि 12% आरक्षण मिळू शकलंय. त्यामुळे मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये दिवंगत न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांना उन्नत न्यायचेतना आणि मानवंदना देण्यात आली आहे. लखनौ विद्यापीठाचे माजी कुलपती डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी या मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून फार मोठी कामगिरी केली आणि त्याचा परिणाम या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं म्हणून डॉक्टर सर्जेराव निमसे यांना देखील लॉरिस्टर ऑफ मासेस असा सन्मान या संघटनांनी दिला आहे. सुधीर भद्रे इतर कार्यकर्ते आहेत. तर प्रथमतः मी गवळे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तळागाळातील अत्यंत शेवटच्या स्तरातील महिलांना या ठिकाणी एकत्रित केलं आणि सर्वांना माहीत आहे अगदी श्री 420 सिनेमा जो होता राज कपूरचा तेव्हापासून ही गोष्ट आहे की घर हे किती लोकांना प्रिय आहे. आणि त्यांनी बरोबर सांगितलं की आपल्या देशाला 72 वर्ष झाला स्वातंत्र्य मिळालं आणि 72 वर्षांतसुद्धा गरिबांना आपल्या देशात स्वतःचं राहण्यापुरतं घर नाही आणि 600 स्क्वेअर फुटाचं घर म्हणजे काय फार मोठी मागणी नाही आहे. तर मला वाटतं की गवळी यांनी स्वतः होऊन ह्या लोकांच्या मागण्यासाठी जो पाठपुरावा केला त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आपल्या सर्वांच्या वतीने गवळी यांचं त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. शांततेच्या आणि सविनय मार्गाने मराठा समाजाचं राज्यव्यापी विशाल संघटन करून दीर्घकाळ लढा चालू ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामागे इंजिनियर संजीव भोर यांचा देखील फार मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना लॉरिस्टर ऑफ मासेस म्हणून या संघटनांनी सन्मान दिला आहे. ही आजादी छोटी है, देश की जनता भूखी है. आजादी आहे ना, स्वातंत्र्य आहे ना, मग आम्हाला खायला मिळालं पाहिजे की नाही पोटभर? आम्हाला निवारा मिळाला पाहिजे की नाही? आम्हाला अंगभर कपडे घालायला मिळाले पाहिजे की नाही? आम्हाला आरोग्याचे सुविधा मिळाल्या पाहिजेत, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण मिळतंय आपल्याला पाहिजे तसं सगळं नाही मिळत ना, कसं मिळवायचं? तर आपल्याला लढाच उभा करावा लागेल. ही जी माणसं आहेत तुमच्या बरोबर लढतायत, मान पान सन्मान काही आहे का यांच्याकडे? उठायचं आणि घोषणा द्यायची आणि लढाई चालू करायची, अशी माणसं भेटणं, असं नेतृत्व भेटणं ज्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नाही, तुम्हाला गवळी साहेब घर भेटणार आहे? अशोक भाऊ घर तुम्हाला भेटणार आहे, बरोबर ना? आणि ते माणसं येत आहेत आणि तुम्हाला सतत म्हणतायत की लढावं लागेल, लढावं लागेल. आज आम्हाला त्यांनी इथं बोलावलं त्याचं कारण हे, तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की लढल्याने आपल्याला आपला हक्क मिळवता येतो, आपल्याला न्याय मिळवता येतो. या माणसाने जो लढा लढलेत, आम्ही जो लढा लढलो तसाच लढा तुम्हालाही लढायचा आहे, आम्ही तुमच्या त्या लढ्यात बरोबर आहोतच. मराठा समाजाचं आंदोलन सातत्याने शांततामय मार्गाने आणि दीर्घकाळ चाललं आहे. महात्मा गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यामध्ये या समाजाला यश आलंय. त्यामुळे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हजारो लाखो आंदोलकांना देखील यावेळी धन्यवाद देण्यात आले आहे. आमच्या आंदोलनाच्या वतीने राधाकृष्ण विखे पटेल यांच्याशी चर्चा केली. 3 महत्त्वाचे मुद्दे आम्ही मांडले. सरकारला जमीन द्यावी लागणार नाही, सरकारला बांधकामाचा खर्च द्यावा लागणार नाही, तरी सरकार घर करू शकतं. आणि त्याच्यामध्ये 3 मुद्दे, हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून जमिनी ताब्यात घेणे, त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना हायब्रिड टाउनशिप उभं करणं, आणि तिसरी गोष्ट 600 चौरस फुटाचं एक प्लॉट जो आहे प्रत्येक घरकुल वंचिताला दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी. निमळक आणि इसळक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात 300 एकर जमीन आहे आणि ह्या जमिनीवर माळरानाची जमीन आहे. या जमिनीवर अनेक वर्ष काही पीक आलेलं नाही, ही जमीन ते शेतकरी द्यायला तयार आहेत. या जमिनीवर ही योजना राबवली जावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली. तर त्यांनी मंत्रालयामध्ये बैठक आता घेण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली आणि लवकरच आता येत्या आठवड्याभरामध्ये मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि हा निर्णय होणार आहे. आमचं म्हणणं असं की जे काही मूळ शेतकरी आहेत, जमीन मालक वगैरे, त्यांना 35% घरं बांधलेले घरं देण्याच्या ऐवजी त्यांना जी काही विकसित जमीन आहे ती दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याला मोठं यश येते.
मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या माध्यमातून हायब्रिड लँड पुलिंग, पंतप्रधान आवास योजना, हायब्रिड टाउनशिप्स आणि प्रत्येक घरकुल वंचिताला भूमिगुंठा या मागण्या सातत्याने लावून धरण्यात आल्या आहेत. मराठा समाज आंदोलनाच्या पावलावर पाऊल ठेवून घरकुल वंचितांनी सुद्धा आपलं आंदोलन तीव्र केलं पाहिजे आणि सातत्याने सत्याग्रहाच्या मार्गाने पुढे नेलं पाहिजे असा आंदोलकांनी संदेश यावेळी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.